गुड मॉर्निंग एवरीवन। आतापर्यंत आपण जिओग्राफी ऑफ इंडिया बघून झालेलो होतो आणि जिओग्राफी ऑफ इंडियामध्ये आपण हिमालयाचे डिव्हिजन्स बघितले, अलग अलग प्रकारचे डिव्हिजन आपण पहिली गोष्ट त्याचं फॉर्मेशन बघितलं आणि फॉर्मेशन बघितल्यानंतर हिमालयाचे डिव्हिजन्स बघितले, मग शिवालिक्स असो किंवा लेसर हिमालयास असो ग्रेटर हिमालयास असो किंवा मग आणखी कुमायू हिमालयास पंजाब हिमालय हे रिजनल हिमालयाचं डिव्हिजन आपण जसं जसं करत गेलो तसं त्या हिशोबाने पूर्वांचलच्या बाबतीत आपण जरा चर्चा केली आणि पूर्वांचलमध्ये सुद्धा आपण भरपूरच्या गोष्टी काय असतात कुठून असतात म्यानमारचं आपलं कसं बॉर्डर आहे हे सगळे आपण गोष्टी शिकले। Now we are going to see the northern Great Indian Plains. Now what is this new concept? Now northern Great Indian Plains, actually the rivers whatever they are flowing in this northern side of India, they enrich this part of this country. हा एवढा जो भाग आहे इथे ह्या ज्या इंदस गंगा ब्रह्मपुत्रा सारख्या मोठमोठ्या नद्या जातात या नद्यांमुळे सगळं तेवढा जो भाग आहे त्या भागामध्ये जबरदस्त लँड फर्टिलिटी आहे आणि ऑनली बिकॉज ऑफ दिस लँड फर्टिलिटी दिस एरिया आर व्हेरी रिच इन ऑल दी अदर सॉर्ट ऑफ व्हॉट वी से ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज। सो लोकेशन लेट अस सी द नॉर्थ ग्रेट Northern Great Plains lies between the Himalayas to the north and the Peninsular Plateau to the south. The Great Indian Plain is formed by Indus, Ganga and Brahmaputra. आता याच्यात इंदसचा जो डिव्हिजन आहे तो छोटा आहे किंवा ब्रह्मपुत्राचा कमी आहे, परंतु गंगाचा जो आहे त्याला तर आपल्याला तोडच नाही। इफ यू रिमूव्ह गंगा रिव्हर फ्रॉम द नॉर्दर्न पार्ट ऑफ अवर कंट्री then it will be very very difficult for Indian economy to grow proper. गंगेच्याच भरोशावर आपण इतकं सगळं म्हणून आपण माँ गंगा वगैरे अशा सगळ्या गोष्टी म्हणत असतो, तर लोकांनी त्यांना नाव दिलं आहे कारण की इट इज ऑनली बिकॉज ऑफ दॅट दॅट वी आर एबल टू अर्न। उत्तर प्रदेश असो किंवा बिहार असो किंवा मग वेस्ट बेंगाल असो या सगळ्या ठिकाणी फर्टिलिटीचा जो रेट आहे जमिनीचा तो इतर ठिकाणपासून खूप जास्त आहे। तो का आता आपण पुढे बघूया, ह्या अंडरलाईन एवढी लाईन करून घ्या। द ग्रेट इंडियन प्लेन इज फॉर्म बाय इंदस गंगा अँड ब्रह्मपुत्रा। द प्लेन एक्सटेंड्स फ्रॉम 3200 किलोमीटर बिटवीन द माउथ ऑफ गंगा अँड इंदस ऑल अलॉंग द फुट ऑफ माउंटेन्स विथ अ वाईड वायरिंग फ्रॉम 115 ईस्ट टू 300 इन वेस्ट। आता इथे यांचे ईस्ट आणि वेस्ट मध्ये यांचा जो पसराव आहे त्यांना तुम्ही सांगितलं। The longitudinal extent from the bank of Ravi and Satluj to the Ganga Delta alone is a value of 2400 kilometers. आता इथे जर आपण बघायचं असेल तर तुम्हाला मी दाखवतो की गंगा रिव्हरचा जर तुम्हाला एक्सटेंड बघायचा असेल तर लेट अस सी की दिस इज समथिंग विच इज हॅपनिंग विथ अस। ओके सी आपण आतापर्यंत ज्या नद्यांचं आपण डिव्हिजन बघितलं त्याच्यामध्ये इंदसचं इथलं सुरुवात ठीक आहे, त्यामुळे त्याच्यानं झेलम चेनाब रवी सतलज या सगळ्या तिकडे जाऊन भेटत आहे। नंतर मग इथे हा सगळा जो भाग तुम्हाला डॉट डॉट्समध्ये दिसून राहिलेला आहे दिस इज ऑल बिकॉज ऑफ दिस गंगा ठीक आहे। तर दीज आर द हिमालयन पार्ट, दिस इज द नॉर्दर्न साईड ऑफ अवर कंट्री आणि इथे टिबेट आहे, इथे आता चायनाने कव्हर केलेला आहे, इथे सगळा हा चायनाचा भाग, इथे हा लडाखचा भाग, हा आक्साई चीनचा भाग आणि नंतर मग इथे पीओकेचा भाग। हा आपण त्या दिवशी मी तुम्हाला कराळे सरांचं जे लेक्चर पाठवलं होतं त्याच्यामध्ये ही पूर्ण साईट तुमची आपल्या इंडियाची सगळी क्लिअर केलेली आहे ठीक आहे। सो तुम्हाला एकदा परत तो ती लिंक एकदा तुम्ही बघून घ्या की इंडो चायनाचे जे रिलेशन्स आहे आणि इंडो चायना बॉर्डर जे आहे त्या सगळ्याच्या सगळ्या बॉर्डर्स तुम्हाला त्यांनी सगळ्या व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहे। नाव दिस पार्ट हे जे वॉट डॉट डॉट दिसून राहिले आहे दिस इज द ग्रेट नॉर्थ इंडियन प्लेन्स, हे सगळी फर्टाईल केलेलं आहे अनलिमिटेड सपोज। आता
हा जो मॅप मी घेतलेला आहे, दिस इज अ मॅप विच आय हॅव टेकन फ्रॉम द civilpro.com नावाची एक वेबसाईट आहे, द ग्रेट नॉर्थ इंडियन प्लेन्स नावाचं. आय ए एससाठी प्रिपरेशन करत असताना तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लागतात. तर याचा जो वेबसाईटवर जर तुम्हाला बघितलं सिव्हिल प्रोमध्ये, तर तुम्हाला दिसेल की दे हॅव गिवन एव्हरी डिटेल, प्रत्येक डिटेल याच्यात त्यांनी सगळ्या दिलेल्या आहेत की ग्रेट नॉर्थ इंडियन प्लेन्स कसे असतात, काय असतात, आणि त्याचे व्हिडिओ सध्या तुम्ही नेहमी दिलेले आहेत. दिस वेबसाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू माय डिअर बॉईज. सो सिव्हिल प्रो इफ यू आर गोईंग फॉर एनी सॉर्ट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, नॉट ओनली फॉर अवर 12th स्टँडर्ड जीके ऑर एनिथिंग लाईक दॅट, बट दिस इज रिलेटेड टू एव्हरीथिंग वॉट एव्हर इज कमिंग टू अस. दॅट इज वाय गो थ्रू दिस वेबसाईट अँड सी वॉट आर देअर. सो रिगार्डिंग युअर टेक्स्ट बुक वी आर वॉट एव्हर यू सीईंग, की इथे बघा, हे तुम्हाला हे जे ऑरेंज कलरचे दिसून राहिलेलं आहे, दीज आर ऑल द नॉर्दर्न प्लेन. आणि या नॉर्दर्न प्लेनला इथे सगळा इरिगेट करण्याचं काम गंगा, ब्रह्मपुत्र आणि इंदस हे करते, आणि त्याच्यामुळे या फर्टाईल लँड्सचं कारण असं की या गंगा, ब्रह्मपुत्र आणि इंदस आणि त्यांच्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत, ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या, उदाहरणार्थ चंबल आहे, बेटवा आहे, कान आहे, सोन आहे, आणि नंतर मग इकडे अजून नद्या आहेत, या सगळ्या नद्यांमुळे हे एवढा जो भाग आहे, गंडक, गांगरा, गोमती, या सगळ्या कोशी, बिहार असो, उत्तर प्रदेश असो, किंवा पंजाब असो, किंवा इथे बंगाल असो, इथे सगळ्या जमिनीला अलुवियल सॉइल मिळत असते. आता हे अलुवियल सॉइल काय, दिस इज द सॉइल जी वरून पहाडांवरून कट होत स्लिट ज्याला आपण म्हणत असतो, किंवा मग आपण त्याला मराठीमध्ये प्युअर शब्द जर आपण वापरला तर ती बारीक महीम जी माती आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स असतात जे एका पिकाला फार जास्त आवश्यक असतात. त्याच्यामुळे या जमिनींची पोत आपल्या जमिनींपेक्षा 1000 पट जास्त असते, आणि म्हणून यांची फर्टिलिटी रेट आपल्यापेक्षा खूप जास्त असते. सो वी आर टॉकिंग अबाउट दीज थिंग्स. नाव असोसिएट रिव्हर्स कोणते आहे बघा. द नॉर्दर्न प्लेन इज ड्रेन्ड बाय 3 मेजर रिव्हर्स, द वेस अँड द सतलज, ट्रिब्युटरीज ऑफ इंडस इन द वेस्ट, गंगा अँड ट्रिब्युटरीज अँड ब्रह्मपुत्र अँड ट्रिब्युटरीज इन द ईस्ट. आता आपण बघितलं की बा कुठल्या कुठल्या नद्या आहेत, तर त्या नद्याही आपण बघितल्या, त्यांचे नावं सुद्धा आपण बघितले, आणि यामध्ये आपल्याला तिथे तुम्हाला नद्यांची जी नावं सांगितली आहे त्या नद्यांच्या नावाप्रमाणे सतलज असो किंवा बेस असो किंवा मग आणखी कुठल्या नद्या असो, या सगळ्या नद्यांमध्ये नॉर्दर्न प्लेन्समध्ये बघा की या सगळ्या नद्या तुम्हाला दिसतात. सो दीज रिव्हर्स आर सी दीज रिव्हर्स चंबल असो, बेटवा असो, सोन असो, बेस असो, कोशी असो, दीज आर ऑल दी ट्रिब्युटरीज ऑर त्याला आपण म्हणतो उपनद्या, आणि याच्यामुळे हा एवढा पूर्ण एरिया ड्रेन्ड बाय ऑल दोज थिंग्स नाईसली, अँड दॅट इज वाय वी से दॅट दिस एरिया इज व्हेरी व्हेरी रिच इन ऑल दोज सॉइल्स. नाउ व्हॉट आर द रिलीफ फीचर्स, व्हॉट इज द थिंग, भाबर लाईज ऑल अलॉंग द हिमालयन फूट ऑफ द शिवालिक विथ अ रिमार्केबल कंटिन्युटी फॉर द इंडस टू द त्रिस्ता. The plain has a deposition of scratches, pebbles, gravels and sands brought by the rivers which is referred as Dars in Assam and Bhabar in Punjab. हा जो भाग आहे इथे पेबल्स आहे, दगडं आहेत छोटी छोटी, आणि ग्रेवल्स आहेत, रेती आहे, सँड आहे, आणि त्याच्यामुळे याला दार किंवा भाबर हा एरिया म्हणत असतात. नंतर दुसरा जो भाग आहे तराई, द तराई बेल्ट इज मार्क्ड बाय रिमर्जन्स ऑफ द स्ट्रीम्स ऑन द सर्फेस फ्रॉम द भाबर बेल्ट. आता इथे रेतीसारखं असल्यामुळे इथं थोडंसं ते स्ट्रीम्स जे आहे किंवा नद्यासारखे जे आहे ते झरे जे आहे ते डुब लपल्यासारखे असतात, पण तराई भागामध्ये ते रिइमर्ज होतात. तराई मीन्स नो मॅन्स लँड, तराईचा अर्थ काय होतो अंडरलाईन करा, तराई मीन्स नो मॅन्स लँड, इथे कोणीच माणूस नाही. इट इज सिच्युएटेड टू द साऊथ ऑफ पिनमोंट प्लेन्स, दिस इज डेन्सली फॉरेस्ट रिजन. आता हा भाग इतका भयानक डेन्स असतो तिथे शेती वगैरे करण्याचा काही प्रश्न असत नाही. नंतर
Bhangar in the rivers, the uplands are formed due to the deposition of older alluvium known as bhangar. Alluvium means ते जे काही डिपॉझिट्स येते ते नदी स्वतःसोबत घेऊन येत असते त्याला आपण अलुवियम म्हणत असतो. आणि हे अलुवियम हे ओल्डर जसं जसं जुनं होत जातं तसं तसे डिपॉझिट्स त्याचे वाढत जातात आणि तो जो भांग निर्माण होतो त्याला भांगर असं म्हणतात. हे परीक्षेमध्ये नेहमी विचारले भाबर असो तराई असो भांगर असो खद्दर असो दोघ असं विचारलेलं आहे. द लो लँड्स आर फॉर्म खद्दरचा अर्थ काय द लो लँड्स आर फॉर्म बाय द डिपोजिशन ऑफ यंगर अलुवियम नोन एज खद्दर. हे जे अल्युमियम ताजं ताजं जे नवीन आलेलं असतं त्याला खद्दर असं भाग म्हणत असतो. दोब दोन नद्याच्या मधात जो भाग असतो त्याला दोब म्हणत असतात. बिसाइड दिस फीचर द ग्रेट इंडियन प्लेन ऑल्सो हॅज अल्युमियल फॅन्स और कोन्स अँड इंटरकोन्स. फाईव्ह प्रॉमिनेंट दोब्स आर ऑल्सो प्रेझेंट फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. दे आर ब्रिस्ट जलंधर दोब, बारी दोब, रचना दोब, चक दोब एक्सेट्रा. The fertile line between two river basins is called Dob. दोन नद्यांच्या मधात जो फर्टाईल लँड असतो त्याला आपण दोब असं नाव दिलेलं आहे. ना सेक्शन्स ऑफ द नॉर्दर्न प्लेन्स. आता राजस्थान द नॉर्थ ग्रेट प्लेन्स मे बी डिवायडेड इन टू द राजस्थान प्लेन्स. आता इथं थोडस हे कटलेलं आहे तर एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. So here we can see the section in this we can see the dobes we are talking about. So beside this feature the great Indian plains also has alluvial fans or folds. Yala apan dobe mhanto asto. Sections of the northern plains. The northern plains can be divided into the Rajasthan plains, Punjab, Haryana plains. Theek hai. आता आपल्याला जर डिवाइड करायचं असलं तर राजस्थान प्लेन्स किंवा पंजाब हरियाणा प्लेन्स आपण जेव्हा म्हणत असतो तर हे तुम्हाला इथे व्यवस्थित डिवाइड करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. इथे याला आपण एवढा भागाला आपण राजस्थान प्लेन म्हणूया आणि एवढा जो भाग आहे आपण त्याला राजस्थान प्लेन म्हणूया आणि जो हा छोटा जो भाग आहे हा पंजाब हरियाणा प्लेन इकडे दिसतो. ठीक आहे. सो दॅट इज वाय इट बिकम्स व्हेरी इझी फॉर अस टू डिवाइड दिस. So, Rajasthan plains, this plain includes the Bhangar area that lies to the west of Aravali and Marustali ranges. Aravali and Marustali hai je Rajasthan ke side ke bhaag hai tithe. And it slopes gently towards the southwest. In this Thar plain, the action of winds is more important than the action of surface water. Thar desert jo hai, techa tuni hawa itkya zorat chalte. की पाण्यापेक्षा सरफेस ऑफ वॉटरपेक्षा हवेचा ॲक्शन हा जास्त महत्त्वाचा असतो. हेन्स शिफ्टिंग ऑफ सँड ड्यून्स ऑकर ओव्हर लार्ज एरिया. आता एवढा हा राजस्थान थार भागामध्ये हवा इतक्या जोरात असते की ही जी बालू आहे किंवा मग ही जी महीन रेती आहे ही केव्हा कुठून कशी उडेल काही सांगता येत नाही. मग आता या भागामध्ये एकमेव नदी तिचं नाव आहे अंडरलाईन करा द लुनी इज द ऑनली रिव्हर दॅट फ्लोज इन दिस रिजन. आता हा झाला आपला राजस्थान भाग. पंजाब हरियाणा प्लेन मध्ये आपण बघायचा दिस प्लेन हॅज बीन फॉर्म्ड बाय द सेडिमेंट्स ब्रॉट डाऊन बाय द सतलज बेस रवी रिव्हर रावी रिव्हर. दिस प्लेन इज इरिगेट अंडरलाईन करूया. दिस प्लेन इज इरिगेटेड बाय मेनी कॅनल्स. द होल प्लेन इज अ कॉम्बिनेशन ऑफ फाईव्ह डोब्स विच आर द सेडिमेंट्स टू फॉर्म अ होमोजिनियस प्लेन. इथे ह्या सगळ्या फाईव्ह डोब्स मुळे इथे एक होमोजिनियस प्लेन असा निर्माण होतो. तर याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गंगा प्लेन्स बघणार आहे. जरा किचकट आहे म्हणजे मोठा भाग आहे म्हणून आपण त्याला इंडिव्हिज्युअली बघणार आणि गंगा आणि ब्रह्मपुत्र प्लेन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही तुमचं कंटिन्यू करा. वाचून ठेवा, डबल एक दोनदा वाचा म्हणजे तुम्हाला ते नक्षा समोर ठेवून जर वाचाल तर तुम्हाला ते सोपं जाईल. थँक्यू व्हेरी मच.